नमस्कार, मी आहे सध्या वाल्हे या ठिकाणी. वाल्हे या ठिकाणी म्हणजेच वाल्मिक ऋषी यांचं जन्मगाव आणि वाल्मिक ऋषी यांची समाधी याच वाल्हे या ठिकाणी आहे, म्हणूनच या गावाचं नाव वाल्हे असं पडलेलं आहे. आपल्याला माहीत आहे 12 वर्षाच्या आधी म्हणजे रामायण घडण्याच्या 12 वर्षाआधी याच वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं होतं आणि त्याचमुळे वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला होता. आपल्याला ही गोष्ट रामायणामध्ये आणि आपल्याला प्रचलित आहेच. त्याच वाल्मिक ऋषीच्या गावामध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आगमन झालेलं आहे आणि त्याचसाठी आपण हे बघू शकतो की वारकऱ्यांनी वाल्मिक ऋषीच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने रांगा लावलेल्या आहेत. आपण थेट या मंदिरात आहोत, वाल्मिक ऋषीच्या यांच्या समाधी मंदिरात. त्या ठिकाणी वाल्मिक ऋषीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक वारकरी वारीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. आपण थेट मंदिरामध्ये जाणार आहोत आणि वाल्मिक ऋषीची समाधी कशी आहे या संदर्भात आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने सकाळपासूनच या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. आपल्याला थेट आपण मंदिरात जाणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघत आहात की या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत आणि दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली आहेत. आपण आतीलही दृश्य तुम्हाला दाखवणार आहोत. आपण आहे सध्या वाल्मिक ऋषी यांच्या समाधी स्थळावर. समाधी आपल्या समोर दिसत आहे वाल्मिक ऋषींची, की या ठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. हीच ती समाधी ज्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जवळपास वारीमध्ये आलेले सर्वच वारकरी वाल्मिक ऋषीचं आज दर्शन घेतात. वाल्मिक ऋषीचं दर्शन घेतल्यावर समोरचा आपला प्रवास सुरू करतात आणि या ठिकाणाहून एकच सर्वांना मेसेज जातो आणि या वारीच्या निमित्ताने काल जेजुरीचं खंडोबाचं मार्तंडाचं दर्शन घेतलं, आज वाल्मिक ऋषीचं दर्शन घेऊन वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक कसा होतो, तर आपण केलेले कितीही गुन्हे असो, कितीही काही गोष्टी असो, त्या आपण जर सोडल्या आणि सद्मार्ग जर स्वीकारला तर आपणही वाल्मिक ऋषीप्रमाणे सत्कार्य करू शकतो. हाच मेसेज घेऊन वारकरी आपलं पुढील प्रस्थान सुरू करतात आणि वारी करतात. आपल्यासोबत वाल्मिक ऋषी यांच्या समाधी स्थळावरचे पुजारी आहेत. बाबा, तुमचं नाव काय आणि काय सांगाल या समाधीचं महत्व? बबन शंकर भुजबळ राहणार वाल्हे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. महर्षी वाल्मिक ऋषी समाधी हे वाल्हे गावात आहे. वाल्मिक हा कोळी होता. एक माणूस मारला की एक खडा रांजण टाकायचा, अशी 7 रांजण त्यांनी भरली. एवढे महान पाप केल्यानंतर महर्षी नारद मुनी आले. नारदाने विचारले, हे कशासाठी करतो? मला बायको 2 मुले यांच्या उदरनिर्वाहासाठी करतो. बरं, ठीक आहे, मी तुला उद्या फाशी नेणार आहे. मग नारदाने त्याला म्हटल्यानंतर तो नारदाच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं आणि मग नंतर तो बायका पोरांना विचारायला गेला, हो मी रोज तुम्हाला मिळून आणून देतो, तर याच्यात माझ्या करी काहीतरी वाटेकरी तुम्ही व्हाल का? बायकोनी सांगितलं, तुम्ही काय करता हे मला माहीत नाही, तुमचं तुम्ही बघा. नंतर तो नारदाकडे गेला, नारदाच्या पायावर डोकं ठेवलं. नारदाच्या पायावर डोकं ठेवल्यावर डोकं आपटायला लागला. नारदाने सांगितलं, डोकं आपटून काय उपयोग होणार नाही, याला नामस्मरण करावं लागेल. तर रामराम म्हण, त्याला रामराम आलं नाही, तो मराम मरामच करत होता. शेवटी 12 वर्षे या ठिकाणी तो मराम मराम म्हणून करत बसला. त्याच्या अंगा मोठं वारू वाढलं. 12 वर्षांनी नारद मुनी आले, वारू फोडलं, पण तो नारदाकडे बघायसुद्धा तयार नाही, इतका त्या नामामध्ये तल्लीन झाला. पुढे मग नारदाने त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, त्रिकाल ज्ञान झालं. नंतर त्यांनी नारदाच्या पायावर डोकं ठेवलं. मग नारदाने सांगितलं, आत्तापर्यंत काय केलं? तर रामनाम जपलं. आणि मग त्यांनी रामायण नावाचा त्याला सांगितलं, त्या नावाचा एक ग्रंथ लिहिला. किती वर्षाआधी ग्रंथ लिहिला हा? कृतायुगामध्ये हा वाल्ह्या कोळ्याने रामायण नावाचा ग्रंथ लिहिला. नंतर त्रेतायुगामध्ये राम जन्माला आले आणि जसं रामायण लिहिलं तसं शेवटपर्यंत वागावं लागलं, असं नामदेव रायाच्याप्रमाणे बोलिले वाल्मिक तैशीचं करीणं, वर्तुनी दाविणं, नामा म्हणे. नामात किती ताकद आहे हे मारुती रायाने आपल्याला दाखवून दिलं. रामनामाने त्यांनी नुसता दगड उचलला की रामनाम म्हणायचे, दगड टाकल्याबरोबर त्याचा पूल बांधला आणि ते आपल्याला दाखवून गेलं की रामनामामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला केव्हा कळतं, की आपण चौघाच्या खांद्यावर घेतल्यावर काय म्हणतो, रामनाम सत्य आहे. मग जोपर्यंत आपल्या राम हृदयात आहे तोपर्यंत जर हे रामनाम जपलं तर आपल्या जीवाचं सात्विक झाल्याशिवाय. इथे किती वारकरी येतात आज या वारीच्या निमित्ताने दर्शनासाठी? या वारीच्या निमित्ताने महर्षीच्या वाल्मिक ऋषीमध्ये 5 ते 6 लाख वारकरी माऊलीच्या पाठीमागे येणारे सगळे महर्षी वाल्मिकाच्या दर्शनासाठी येतात.
धन्यवाद। हे होते वाल्मिकी ऋषी यांच्या समाधीस्थळावरचे पुजारी, यांनी आपल्याला थोडक्यात माहिती सांगितली की वाल्मिक ऋषींचा प्रवास कसा झाला, त्यांनी कसा धर्मग्रंथ लिहिला आणि कसा वाल्या कोळ्याचा कसा गुन्हेगार होता पण आपले सत्कर्म करून कसा माणूस एक चांगला माणूसही बनू शकतो, हे एक जिवंत उदाहरण किंवा आपल्या रामायणामध्ये आणि दंतकथेमध्ये या वाल्मिक कोळ्याबद्दल वाल्मिक ऋषीबद्दल सांगितलं जातं हे आपण त्यांच्या समाधीस्थळावरून थेट बोलतो। असेच बारकावे वारीच्या निमित्ताने आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तुर्तास या ठिकाणी थांबतो। संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, वाल्हे।